रात्री झोपताना घराचा दरवाजा नीट लावलाय ना याची सगळ्यांनीच खात्री करा, कारण नाशिकमधल्या इगतपुरीत जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल. पाहूया काय घडलं इगतपुरीच्या धामणगावात. इगतपुरी तालुक्यातलं धामणगाव, वेळ पहाटेची. बर्डे कुटुंबियांच्या घरात सगळे शांत झोपले होते. पहाटे पाणी भरण्याची लगबग होती, त्यामुळे दरवाजा थोडा उघडा होता. त्याचवेळी एक पाहुणा बर्डे कुटुंबियांच्या घरी आला. हाच तो पाहुणा, बिबट्याचं अवघं 3 महिन्याचं पिल्लू. त्यालाही बाहेर थंडी वाजत असावी, त्यामुळे तो चक्क बर्डेंच्या घरातल्या मच्छरदाणीत जाऊन झोपला. मच्छरदाणीत बर्डे यांची 2 छोटी मुलं झोपली होती. त्यांच्या बाजूला हाही जाऊन मस्त ऊब घेत झोपला. हे बछडे 5 ते 6 महिन्याचं असून त्यावर आम्ही नेट टाकून ते पकडून परत आमचे वन परिमंडळ कार्यालय भंडारा येथे भंडारा इथे आणून टाकेल आणि त्या बछड्यावर वैद्यकीय तपासणी करून ते आता तिथे ठेवले. शेजारी या मुलांची आई झोपली होती. मच्छरदाणीत झोपलेली मुलं सारखी वळवळत आहेत का म्हणून त्या उठल्या आणि त्यांना धक्काच बसला. त्या 2 छोट्या मुलांबरोबर बिबट्याचं पिल्लूही झोपलं होतं. झोपेलो होती पण मग मी घेतलं वाढून, त्यांनी काही दाखल केली नाही आम्हाला, गुंगारलं नाही काहीच नाही. पण मग नंतर माणूस गेले ना त्यांच्या गुंगारायचं वागासाठी, म्हणजे मग त्यांनी काहीतरी करावं असं एक आम्हाला एक आशा आहे. आमच्या आजपर्यंत विहिरीत पाडला, राणा धरला, पण आता गोदडीमध्ये यायला लागलाय. म्हणजे तू सोपा नाही राहिला, मच्छरदाणी शिरलायत. प्रसंगावधान राखत मनीषा बर्डेनी हळूच 2 मुलांना अलगद उचललं आणि घराबाहेर घेऊन गेल्या. बाहेर दरवाजा बंद करून त्याने आरडाओरडा सुरू केला. मग ग्रामस्थांनी वन परिमंडळाला माहिती दिली आणि वनाधिकाऱ्यांनी येऊन बिबट्याच्या या पिल्लाला ताब्यात घेतलं. खर तर डासालाही शिरता येऊ नये, शांत झोप लागावी म्हणून मच्छरदाणी लावली जाते. पण या मच्छरदाणीत अख्खं बिबट्याचं पिल्लू शिरलं आणि मुलांबरोबर झोपी सुद्धा गेलं. हे मात्र एक नबलच घडलं. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक.